आपण बनवत आहोत सोनकढी। मी इथं एक नारळ घेतलेला आहे, त्याचा पाठीमागचा कवचचा पूर्ण काढून असे खाप करून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता असे मी खाप तयार करून घेतलेले आहेत। इथं मी एक चम्मच जिरं घेतलेलं आहे, एक चम्मच साखर घेतलेली आहे, चवीनुसार मीठ, 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, एक छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहेत। कोकम मी एक अर्धा तास मी पाण्यात भिजत ठेवलेला आहे। हे कोकम घ्यायचं आहे आपल्याला। स्टार्टिंगला आपल्याला एक भांड, मिक्सरचं भांड घेऊन त्याच्यामध्ये हे सगळं कोपरं काढून घ्यायचं आहे। थोडस पाणी टाकून आपल्याला ह्याला वाटून घ्यायचं आहे। इथे एक भांड घ्यायचं आहे, भांड्यामध्ये आपल्याला ही चाळण किंवा तुम्ही सुती कपडा सुद्धा टाकू शकता। हे मी आता मिक्सरमध्ये आपलं हे खोबरं असं पाणी टाकून ह्याला पातळ पेस्ट करून घेतलेली आहे। ती आपल्याला असे टाकून त्याचं पूर्ण दूध आपल्याला काढून घ्यायचं आहे। पहिल्या फेरीला ना जाडसर दूध टाकायचं आहे, कमी पाण्यामध्ये चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे याला। बघा असं बारीक वाटून घ्यायचं, जेवढं काढता येईल शक्य पाणी तेवढं आपल्याला हे नारळाचं दूध काढून घ्यायचंय। त्याच्यानंतर हे पुन्हा आपल्याला मिक्सरमध्ये टाकून घ्यायचंय। मिक्सरमध्ये काढल्यावर एक ग्लास पुन्हा पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि आपल्याला हे वाटून घ्यायचंय। पुन्हा ते आपल्याला मसाले घेतले होते ते टाकायचे, लसूण, 3 मिरच्या, थोडस आलं, तसंच मी जिरं टाकणार आहे, मीठ, थोडीशी साखर, हे आपल्याला परत वाटून घ्यायचंय। दोनच फेरी करा, जास्त फेरी नका करू, असं पिळून घेणार आहे, म्हणजे असं दाबणार आहे मी त्याला, म्हणजे त्या भांड्यामध्ये आपल्याला हे कोकम घेतलेलं आहे ना आपण ते आपण घालून घेणार आहोत। हे झालेलं आहे आता, तर ह्याच्यामध्येच मी हे आपण दूध काढलं होतं ते आपण त्याच्यात घालून घेऊया। चाट मसाला, कोथिंबीर टाकायची, थोडस हलवून याला फ्रीज मध्ये एक अर्धा तास थंड होण्यासाठी ठेवून द्यायचंय।